आणि आता बातमी आहे नेपाळमधून. नेपाळमध्ये बस नदीत कोसळून 14 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. अपघातातील 16 प्रवासी जखमी झालेले आहेत. त्यांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे. तर नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांवर काळाचा घाला. नेपाळमधील तानाहून जिल्ह्यातील अब्बू खैरेनी परिसरात एक भारतीय प्रवासी बस नदीत कोसळून अपघात झालाय. नेपाळ पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिलाय. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी अंकिता बिडवी. अंकिता, या संदर्भात अधिकचा तपशील. प्रज्ञा, नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांवर काळाचा घाळा झाल्याची बातमी समोर येते. बस नदीत कोसळून 14 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अपघातातील 16 प्रवासी सुखरूप आहेत. बसमध्ये एकूण 40 प्रवासी असल्याची माहिती समोर येते. तसंच महाराष्ट्रातले एकूण 110 भाविक यात्रेला गेल्याची माहिती आहे. तर नेपाळ पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. तसंच जे प्रवासी जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जी जी जी, धन्यवाद अंकिता तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.